केंद्र सरकारच्या रेल्वे प्रवासी सुविधा समितीने आज कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली। कोल्हापूरातलं छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे अत्यंत वर्दळीचं रेल्वे स्थानक असल्यामुळे या स्थानकाच्या सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं आहे। त्यासाठी सुरक्षा यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याची सूचना या पथकानं रेल्वे प्रशासनाला दिली। स्थानक विकासाची मंजुरी मिळालेली कामं तातडीनं पूर्ण करावीत। प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देत बंद असलेल्या सुविधा तातडीनं सुरू कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या। सर्वसामान्यांना आवश्यक असणारी सोलापूर सह्याद्री एक्सप्रेस तातडीनं सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे पाठपुरावा करणार असल्याचं या समितीच्या सदस्यांनी सांगितलं। या समितीचे सदस्य खासदार कैलाश वर्मा, छोटूबाई पटेल, उमराणी गोताला यांनी स्थानकातल्या प्रतीक्षा कक्ष, तिकीट आरक्षण, विक्री कक्ष, स्वच्छतागृह, प्लॅटफॉर्मची उंची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींची पाहणी केली। शाहू महाराज टर्मिनलच्या नावाने आहेत, तर या शिक्षणाला अद्ययावत करावं, मॉडर्नायझेशन करावं आणि टर्मिनल असल्यामुळे ही बिल्डिंग खूप मोठी व्हावी आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं त्याचा प्रयत्न आम्ही तो करणार आहोत। त्याचबरोबर आणखीन एक्सलेटर, एसी, आपल्या वेटिंग रूम अद्ययावत करावं, प्लॅटफॉर्म चांगलं करावं आणि इझिबल, मला वाटतं बॅटरी कार पुढच्या वेळेला ह्या बॅटरी कार घेऊन या एवढ्या लांबपर्यंत जाऊ शकत नाही, आम्ही ही सूचना करा की ते बॅटरी कार पण द्यावं जेणेकरून पॅसेंजर ह्या शेवटपर्यंत 500 मीटर लांब जाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था इथे करावी। शौचालय आहेत, वेटिंग रूम आहेत, फॅन आहे, पंखे आहेत, या सगळ्या गोष्टीचा आणि जे टॉयलेट जे बंद बरेच दिवसांनी बंद पडलेले होता जे कोरोनामुळे झालं होतं त्याचा टेंडर करावं ना, अन्यथा जनरल लोकांचा चालू करावा अशी सूचना आम्ही केलेली आहे।